आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांजरीत घातले गायीचे डोहाळे जेवण, अधिक मासानिमित्त गायीची विधिवत पूजा. चिकोडी तालुक्यातील मांजरी येथे अधिक मासानिमित्त गायीचे डोहाळे जेवण मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात घालण्यात आले. हिंदू धर्मात गोमातेला अत्यंत महत्व आहे. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचे अस्तित्व असते असे मानले जाते. त्यामुळे गायीला सर्वात श्रेष्ठ म्हणून संबोधले जाते. हिंदू पंचांगानुसार आता अधिक मास चालू असल्यामुळे गायीची पूजा करण्याचा प्रघात आहे. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने येथील हरित क्रांती नगरातील गणपती दत्ता जाधव यांच्या घरामध्ये आज सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गायीला सकाळी आंघोळ घालून तिला साडी नेसवून शिंगांना रंगबेरंगी रेबीन बांधण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर विविध अलंकाराने गायीला सजवण्यात आलं होतं. यावेळी सुवासिनी महिलांनी गायीची खणा नारळाने ओटी भरली. नंतर पूजा व आरती करून पंचपक्वानाचा नैवेद्य चारण्यात आला. यावेळी गोडधोड जेवण करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे जाधव यांच्या घरामध्ये जणू काही मंगल कार्याचे वातावरण निर्माण झाले होते. घराला तोरण बांधण्यात आलं होतं तर अनेक पै पाहुण्यांनी दुर्ड्या आणल्या होत्या. यामुळे अनेक पै पाहुण्यांना आहेरही करण्यात आला. यावेळी बाळासाहेब जाधव, भीमू हेबाळे, संदीप कामंत, तात्यासाहेब कामंत, महादेव जुगदार, छबुताई जाधव, दीपा डागरे, शोभा रोडे, गोदावरी कामंत, समृद्धी मोकाशी, रघुनंदन गिजवणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी. तर मी तात्साहेब वसंत कामत. आज आमच्या इथं गायीचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. हिंदू धर्मात गायीला अत्यंत जास्त महत्व असल्यामुळे 36 कोटी देव असतात गायीच्यात. आम्ही ही गाय एकदम लहान वासरू असताना आम्हाला एकानी दान दिलं होतं. त्याची आम्ही आमच्या जनावरा गोठ्यामध्ये बांधल्यानंतर आमच्या घराला एकदम चांगल्या प्रकारे भरभराटी आली. त्यामुळं आमच्या गोठ्यात अनेक जनावरं त्या गायीबरोबरच वाढली. आम्ही या गायीला आमच्या घरातल्या माणसांच्या प्रमाणात चांगली वागणूक म्हणजे चांगल्या जोपासना केली. त्यामुळं त्यानंतर 3 वर्षानंतर ना ही गाय आमची गाभण लागल्यानंतर आम्ही गाभ घालवलं. आता ती सध्या 5 महिन्याची गाभण आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात डोहाळे जेवण हा एक कार्यक्रम असतो तसाच प्रकारे आम्ही गायीचं गोडधोड घालून तिचं कौतुक करून अत्यंत तिला खणानाळून ओटी भरली, काकणं वावली, त्याचबरोबर साडी नेसवली आणि आमच्या येथील हरित क्रांती नगरातील सुवासिनी महिलांना बोलवून तिची ओटी भरून तिची आरती करण्यात आली. आणि या निमित्ताने आम्ही घरा अत्यंत ज्याप्रमाणे एक घरात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो या तशाच प्रकारे एका जनावराचाही आम्ही म्हणजे गायीचं डोहाळे जेवण केलेलं आहे. आणि बरेच ठिकाणी असे कार्यक्रम होत आहेत त्याचंच आम्ही अनुकरण करून आज एक गायीचं इथे एक ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे. सौदीपा अनिल डांगरे सांगली. मी येत्या अधिक महिन्यानिमित्त गायीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आज हरित क्रांती मांजरी येथे पूर्ण केला. म्हणजे तुम्ही सांगलीचे असून तुम्ही म्हणजे इकडे माहेरला सुट्टीसाठी आलते. इथं ओटी भरणीचा गायीचा कार्यक्रम मी. तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव काय? दीपा बाळासाहेब जाधव. वडिलांचं? बाळासाहेब दत्तू जाधव. बर, आज काय कार्यक्रम होता तुमच्या घरी? आज गायीचा ओटी भरणीचा कार्यक्रम होता. गायी म्हणजे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानतात. 33 कोटी देव असतात गायीच्या पोटामध्ये म्हणून हिंदू धर्म हा मग करतात. मग तुम्ही ओटी म्हणजे ओटीला नेमकं काय काय केलं? म्हणजे आज डोहाळे जेवण म्हणजे सर्वसाधारण कसं म्हणजे कशा पद्धतीने केला? भाकरी, दही, भात, आंबील, केळी, 5 फळे हे सगळं ओटी भरलं.